विधानसभा अध्यक्षांना निकाला विरोधाभासी, ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। दहा राज्यातील 7 उमेदवारांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब, राहुल गांधींना वायनाडमधून पुन्हा उमेदवारीचा निर्णय। काँग्रेस लढवणार लोकसभेच्या 443 जागांपैकी 543 जागांपैकी 300 जागा, राहुल गांधी यांचा नवा मंत्र, अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचं काँग्रेसचं धोरण। टाटा वीज कंपनीच्या वीज दरात 24% वाढ, राज्य वीज नियामक आयोगाकडून दरवाढीला मंजुरी, 1 एप्रिलपासून लागू होणार दरवाढ। उज्ज्वला योजनेतील अनुदानाला 1 वर्षांची मुदतवाढ, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय। केंद्र सरकारनं केली कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 4% महागाई भत्त्यात वाढ, भत्ता 46% पन्नास%। राज्यभरात उन्हाच्या तीव्र झळा, कमाल तापमान पोहोचलं 38°C, सोलापुरात सर्वाधिक 38.6°C तापमानाची नोंद। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।